येवल्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. गेल्या गारपिटीतून वाचलेल्या तालुक्यातील विविध भागातील द्राक्षबागा, डाळिंब, कांदा, गहू, हरभरा या पिकांची या अवकाळी पावसानं मोठी नासधूस केली आहे. निफाड तालुक्यातल्या खेडलेझुंग, वाकड तसंच येवल्यातल्या मुखेड, मानोरी बुद्रुक, मानोरी खुर्द, देशमाने, एरणगाव बुद्रुक, एरणगाव खुर्द, पुरणगाव, धुळगाव, भाटगाव, धानोरे, अंतरवेली, शेवगे, जवळके, सातारे, जळगाव, नेऊर या गावात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार गारपिटीसह पावसानं हजेरी लावली. देशमाने भागात अर्धा तास गारपिटीसह पाऊस पडत होता. या पावसानं द्राक्ष आणि कांदा उत्पादक पुन्हा देशोधडीला लागलाय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी चेतन कोळस आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. चेतन, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? या पावसानंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे हे तर स्पष्ट दिसतंय दृश्यांमध्ये. काल संध्याकाळी सुमारास मोठ्या प्रमाणावर काही भागात गारपीट झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत. आणि जे ज्यांचा जो द्राक्षबाग जो आपलं एक्सपोर्ट होणार होता त्याला आता तडा गेल्याने तो माल देखील आता बाहेर जाणे बंद झालेले आहे. धन्यवाद चेतन या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.